नमस्कार मित्रांनो, तुमचं या करंट अफेअर व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण 19 सप्टेंबर 2022 रोजी कोणकोणते करंट अफेअर येऊ शकतात त्याच्यावर काही महत्त्वाच्या न्यूज बघणार आहोत. त्याच्यातून तुमच्या परीक्षेसाठी, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्याच्यासाठी करंट अफेअर हे खूप महत्त्वाचं आहे आणि तेच करंट अफेअर आपण डेली व्हिडिओमध्ये घेत असतो. तर या ठिकाणी तुम्ही पहिलाच प्रश्न बघू शकता की विश्व बांबू दिवस केव्हा साजरा केला जातो. तर ऑप्शन ए आहे 16 सप्टेंबर, ऑप्शन बी आहे 17 सप्टेंबर, ऑप्शन सी आहे 18 सप्टेंबर, ऑप्शन डी आहे 19 सप्टेंबर. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी. 18 सप्टेंबर रोजी विश्व बांबू दिवस हा साजरा केला जातो. तर मित्रांनो, पुढची महत्त्वाची न्यूज आहे. या न्यूजमध्ये काय सांगितलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला आहे. कोणाच्या वाढदिवसानिमित्त? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 17 सप्टेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस होता. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य विभागाने, कोणत्या विभागाने? आरोग्य विभागाने रक्तदान अमृत महोत्सव आयोजित केला आहे, आयोजित केला होता. पुढे काय म्हणतात, 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला. तो विक्रम काय होता की 1 लाखापेक्षा अधिक लोकांनी स्वेच्छेने या महोत्सवामध्ये रक्तदान केले. कोणता? रक्तदान अमृत महोत्सव. याच्यामध्ये त्यांनी 1 लाखाहून अधिक लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हा जागतिक खूप मोठा एक योगदान आहे. याआधी आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करून 87,000 लोकांनी ऐच्छिक रक्तदान करून नवा विक्रम केल्याची घोषणा केली होती. पण आता किती? 1 लाख लोकांनी काय केलेलं आहे, 1 लाखाहून अधिक लोकांनी रक्तदान केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची न्यूज आहे जागतिक कुस्ती स्पर्धेतील विक्रमी 4थे पदक. तर हे कुणा मिळवलं आहे? बजरंग पुनियाने मिळवलं आहे. डिटेलमध्ये न्यूज बघू तर आपण की भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषाच्या 65 किलो वजनी गटात रविवारी कांस्यपदाची कमाई केली. तुम्ही हे नाव लक्षात ठेवा की कुठं? सर्बियाची राजधानी. याच्यातून प्रश्न येऊ शकतो की सर्बियाची राजधानी कोणती किंवा कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित केली होती. तर इथं लक्ष ठेवा, सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे ती केली होती. पुढे बजरंगने कांस्यपदाची लढतीत पोर्तो रिकोमो सर्बियन रिव्हेरावर सरशी साधली. पुढे काय म्हणतात, बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 4थे पदक ठरले. कितवे आहे? 4थे पदक ठरले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे. हा कुस्तीपटू आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या खेळाडूचं नाव बजरंग पुनिया हे पण लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. पुढे बजरंगने यापूर्वी 2013 बुडापेस्ट आणि 2019 नूर सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर 2018 बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं. हे काय फारसं महत्त्वाचं नाही, पण तो खेळाडू कोणत्या संबंधी आहे ते एक लक्ष ठेवा की कुस्ती संबंधी आहे आणि त्याचं नाव आहे बजरंग पुनिया. पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत कुठे होणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. BCCIने काय ठरवलं आहे? BCCIने रविवारी या मेगा इव्हेंटसाठी भारताची नवीन जर्सी लॉन्च केली आहे. काय? 120 विश्वचषक 2022 निवड समितीने सोमवारीच 15 खेळाडूंचा भारतीय संघाची घोषणा केली आहे. किती? 15 खेळाडूंची. पुढे काय म्हणतात, भारतीय संघ सध्या परिधान करत असलेली जर्सीचा रंग कधी आहे, कोणता आहे रंग? नेव्ही ब्लू पहिल्यांदा होता, मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग हा निळा असणार आहे. हे लक्ष ठेवा मित्रांनो, आता कोणता असणार आहे? निळा, आणि पहिल्यांदा होता नेव्ही ब्लू. पुढे काय, हाच या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, हे फक्त कलर्स लक्षात ठेवा. गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला बिलियन चिअर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते. गेल्या वर्षी देण्यात आलं होतं बिलियन चिअर्स जर्सी असे नाव देण्यात आले होते. त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांपासून प्रेरित होता.
मित्रांनो, आता काही महत्त्वाचे दिनविशेष बघणार आहोत की भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम 19 सप्टेंबर 1965 रोजी क्लिव्हलँड ओहायो अमेरिकन येथे त्या जन्म झाला. तर कोणाचा जन्म झाला एक लक्षात ठेवा, सुनीता विलियम यांचा जन्म झाला. आणि पुढे काय म्हणतात, सन 2000 सिडनी ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्रॉन्ज पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मलेश्वरी ठरली. करनाम मलेश्वरी ब्रॉन्ज पदक मिळवणारी महिला ठरली, हे पण लक्ष ठेवा. पुढचं आहे, गांधीवादी विचारवंत डॉक्टर सतीश कुमार यांना सन 2001 जमनालाल बजाज पुरस्कार मिळाला. 2007 T20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात 6 षटकार मारणारा युवराज सिंग हा पहिला खेळाडू. यदि 2007 एका षटकामध्ये 6 षटकार मारणारा कोण, युवराज सिंग हा पहिला खेळाडू बनला. तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे परीक्षेच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे होते. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे अपडेट मिळवत जा. हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, डिटेलमध्ये न्यूज आहेत, याच्यामधून खूप प्रश्न येऊ शकतात. ते प्रश्न तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी देईल जर मला वेळ मिळाला तर. पण मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही सपोर्ट केला तर तुम्हाला फ्री PDFसुद्धा मी अवेलेबल करून देईन. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.